श्री बृहन्मठ होटगे मठाचे परमपूज्य गुरुवर्य तपोरत्न योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 522 रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संकुलात 311 तर विनायक नगर येथील राजराजेश्वरी शिक्षण संकुलात 211 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक मराठी इंग्लिश मीडियम माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य रविशंकर कुंभार, सेवानिवृत्त प्राचार्य अंबादास चाबुकस्वार, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशुले, अक्षय ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी अजय रुपनर, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते. तर या प्रसंगी रोडगीकर म्हणाले की तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामींनी भक्तांसाठी संपूर्ण जीवन व्यतीत केलं. गुरु ऋणातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विनायक नगर येथील राजराजेश्वरी शिक्षण संकुलात प्राथमिक व माध्यमिक प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. तर या प्रसंगी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, डॉक्टर हिमांशु हिरेमठ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार आदी उपस्थित होते. तर हे शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल कुंभार, प्राध्यापक अंगद तोरणे, प्राध्यापक पिरप्पा अंबारे, प्राध्यापक राजश्री, स्वामी धर्मराज बळ्ळारी, गणपती पाटील, सिद्धाराम बिराजदार, षडाक्षरी हिरेमठ, विनायक कोरे, जयश्री बिराजदार, वैशाली इंडे, जगदेव गवसणे, सुनीता पवार, शैलेश स्वामी, गोदावरी कुंभार, शिवानंद पुजारी, विश्वाराध्य मठपती, विश्वनाथ तंबाके, शीतल पाटील, मारुतीराव कांबळे, हनुमंत कुरे, संगीता नरगिडे, चंद्रकांत पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार आदींनी परिश्रम घेतला व अक्षय आणि अश्विनी बँकेचे सहकार्य देखील यावेळी लाभले.